अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. बाळांनो, मी आज तुम्हाला ना सांडगे बनवून दाखवणार आहे. याच्या आधी पण मागच्या उन्हाळ्यात मी सांडगे बनवून दाखवलेले हरभऱ्याच्या डाळीचे, ते तुम्ही नक्की पहा. आणि आज आपण जे सांडगे बनवणार आहेत ना, ते मुगाच्या डाळीचे आणि मटाच्या डाळीचे बनवणार आहे. मला आहे ना कमेंट आल्या होत्या, आजीबाई मुगाच्या डाळीचे सांडगे बनवून दाखवा, तर दाखवी ते बनवून. बाळांनो, निस्त्या मुगाच्या डाळीचे सांडगे आहेत ना, एवढे चवदार नाही लागत. मग त्यासाठी ना मी थोडी मटाची डाळ घातलेली. तुम्हाला वाटलं ना तर बऱ्याच डाळी एकत्र करायच्या आणि सांडगे बनवायचे, ते बी सांडगे खायला खूप भारी लागतात. आता मी डाळीचं मोजमाप आहे ना ह्या वाटीने घेतलेले. एक वाटी ना मुगाची डाळ घेतली, पाव वाटी मटाची डाळ घेतली. मला किती वडे बनवायचे त्याच्यानुसार भांडं घ्यायचं, मोजून घ्यायच्या डाळी. आणि असं काही नाही, डाळीचं प्रमाण कमी जास्त झालं ना तरी चालतंय. ह्या पमुगाची डाळ मी स्वच्छ धुतली आणि सकाळी ह्या भांड्यात भिजायला टाकली. आणि डाळ बी ना मऊसूत भिजली. आता हिला चांगली 6 तास भिजावली. आता त्याचप्रमाणे मठाची डाळ बी धुतली आणि हिला पण 6 तास भिजून घेतली. आणि ह्या डाळी भिजायला काही जास्त वेळ नाही लागत, 5-7 तासात चांगल्या भिजतात. आता या डाळी मधलं पाणी काढून घेऊन याला मिक्सरला वाटून घेऊ. सांडगेत घालायला मी लसूण घेतलाय सोलून आणि जिरे घेतलेत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात. आता या ताटलीत लाल मिरची पावडर घेतली, मीठ घेतलंय आणि थोडी हळद घेतली. आणि तुम्हाला याच्यात हिंग घालायचा असला तर घाला, मी काय घातलेलं नाहीये हिंग. आता काही जण कोथिंबीर घालते सांडग्यामध्ये, तुम्हाला घालायची तर बारीक विळीने कापून घालू शकतात त्याच्यात. आता ही मठाची डाळ आपण मुगाच्या डाळीत काढून घेऊ. आता या डाळी मिक्सरच्या भांड्यात घालून याची आपण भरड काढू. आता ह्याच भांड्यात लसूण जिरे घालू. आपल्याला आहे ना ही डाळ लई बारीक वाटायची नाही, आपला जाड रवा कसा असतो तशी भरड काढून घ्यायची. आणि डाळ वाटताना ना त्याच्यात पाणी नाही घालायचं, थेंबर सुद्धा. पाहिला वाटून घेतलंय, आता ही वाटण परत काढू. याच्यात आहे ना बिलकुल पाणी नाही घातलेलं. पाणी घातलं ना ही पीठ पातळ होईल, मग आपल्याला ना सांडगे तोडताना यायचे. आता अशाच प्रकारे या डाळी वाटून घेऊ. सगळी डाळ वाटली, आता याला मिक्स करून घेतलंय. आता याच्यामध्ये मीठ मिरची हळद घालू. आता याला आहे ना मिक्स करून घेऊ असं. आता आपण याच्यात भरपूर मुगाची डाळ घालतो ना, मग थोडस सांडग्याचं पीठ सैल बनत. चला आता आपलं पीठ मिक्स करून झालंय, वडे तोडायला सुरुवात करू. मी एक पितळी परत घेतली, त्याच्यामध्ये आपण सांडगे तोडून घेऊ. तुम्हाला वाटलं तर बारीक बारीक तोडा, नाही तर मोठे मोठे तोडा. आता हे मुगाच्या डाळीचे सांडगे आहेत ना, चिकट पीठ असत ना, याचा लय आकार येत नाही, असे वाकडे तिकडेची येतात. आता मी परत तोडून राहिले सांडगे. तुम्हाला वाटलं तर एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर तोडायचे. आम्ही पूर्वी तर ना असं सुपात पाटावर सांडगे तोडायचो, खूप भारी तोडता यायचे सांडगे. परत ताटात तोडायचे, नंतर ही परत नेऊन ठेवायची वाळायला उन्हात. पहा आपले सांडगे किती मस्त तोडता येऊन राहिलेत. ह्या पहा आता मी परत इथे वडे तोडेत आणि राहिलेले वडे आहेत ना मी प्लास्टिकच्या पेपरवर तोडणार आहे. 2-3 दिवस झालेत बाळांना आपले सांडगे कडक वाळलेत. पहा आपले सांडगे किती भारी दिसून राहिलेत. पहा याचा तुम्हाला आवाज येतच असेल, असे कडक वाळून घ्यायचे. आता हे सांडगे असे कडक वाळले ना स्वच्छ डब्यात भरून ठेवा, वर्षभर राहतात. हे सांडगे आहेत ना जेवताना थोडं तेल टाकायचं तव्यात आणि असे चांगले भाजून खायचे. आमच्या इकडे नगर भागामध्ये ना असे तेला तळून सांडगे खातात, खूप भारी लागतात. याची चटणी बनवायची, नाही तर पातळ भाजी बनवा, खूप भारी लागते. मी माझ्या चॅनलवर सांडग्याच्या भाज्या बनवून दाखवलेल्या, तुम्ही त्या नक्की पहा.
आणि मुगाचे सांडगे आहेत ना, पचायला खूप हलके फुलके, खायला पण लय भारी लागायचे. थोडे सांडगे तुम्हाला भाजून दाखवते. आता या वाटीत मी तेल घेतलंय, थोडं तेल घालू या सांडग्यावर. लई तेल बी नाही घालायचं, थोडं तेलात तळायचे. तुम्हाला वाटलं ना तर लई तेलात भाज्या वाली पण तळू शकतात. हे पाटले सांडगे लाल जरच भाजले. आता आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊ. आता हे सांडगे तुम्ही जेवताना जेवणा बरोबर खा, खूप भारी लागत आहेत. तुम्हाला माझे मुगाच्या डाळीचे सांडगे आवडले असते ना तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, घंटी दाबायला विसरू नका बरं का. खेळा, खूप खूप मज्जा करा आणि उन्हाळ्यामध्ये आजीबाईचे सांडगे बनवून खा. बाळांनो, तुम्हाला माझा काळा मसाला आणि तंदूरची लाल मिरची घ्यायचं असेल ना ते ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही मिरची मसाल्यात खूप बदल केलेत. खूप बाळांनी मसाले घेतले, त्यांना खूप आवडले. तुम्ही पण घ्या, तुम्हाला पण आवडते. तुम्ही या मसाल्याची भाजी करा आणि ती भाजी तुम्हाला आवडली ना त्या भाजीचा तुमचा कुटुंबाला पाठवा. ती कुटुंबाला पाहायला खूप आवडते. आतापर्यंत ना खूप बाळांनी भाजीचे आणि त्यांचे फोटो पाठवले, मला ते पाहून खूप आनंद झाला. आता भेटू पुढच्या रेसिपीला.